आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथील लिंगायत समाज प्रणित बसवेश्वर युवा मंचने जोपासली सामाजिक बांधिलकी. मिरवणूक डॉल्बीच्या खर्चाला फाटा देऊन केले दुष्काळग्रस्तांना पाणी वाटप. चिकोडी तालुक्यातील मांगूर येथील लिंगायत समाज मांगूर प्रणित बसवेश्वर युवा मंचने बसवेश्वर जयंती मिरवणुकीत डॉल्बी आणि मिरवणूक खर्चाला फाटा देत दुष्काळग्रस्तांना पाणी वाटपाचा उपक्रम राबवला आहे. गेल्या 5 वर्षापासून जगद्गुरु महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने बसवेश्वर युवा मंच तर्फे मिरवणुकीला येणारा डॉल्बी व मिरवणुकीचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या मंडळाने गेल्या 5 वर्षापासून डोंगराई दुष्काळी भागाला टँकरने मोफत पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून आणले आहे. चालू वर्षीही त्यांनी रसाई शेंडूर भागाला 2 मोफत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम केले आहे. त्यासाठी सकाळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरापासून टँकर रसाई शेंडूर भागाला रवाना झाला. यावेळी बोलताना कुमार बन्ने, पिंटू पाटील आणि अण्णासो जळणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज इथे बसवेश्वर मंच कलेश्वर देवकांचे बसवेश्वर मंच यांच्या वतीने जे डॉल्बीमुक्त डीजे लावून विनागाने पैसे वागण्यापेक्षा ग्रामीण भागाला पाणी नेण्यासाठी डोंगरा भागांची प्रयत्न केले, त्यासाठी तुमचा त्या मंडळाचा समाज लिंगाय समाजाचा आभार मानतो. तसेच त्यांचा उत्तम असा सुद्धा ही अपेक्षा व्यक्त करतो. उद्या होणाऱ्या बसव जयंतीनिमित्त मांगूर गावातील समस्त लिंगाय समाज व सर्व समाजबंधू यांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. त्यामधील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ज्या गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो किंवा पाण्याची गैरसोय आहे अशा गावामध्ये जाऊन टँकरद्वारे पाणी पुरवठा करून तेथील लोकांची जी पाण्याची तृष्णा भागवण्याचं काम अतिशय पुण्याचं काम या समाजामार्फत जे केलं जातं ते खरोखर कौतुकास्पद आहे. बसवेश्वर युवा मंच मांगूर यांच्या वतीनं आम्ही आता गेले 3-4 वर्ष झालं डीजे डॉल्बी मुक्त बसवेश्वर जयंती साजरी करतो आणि 1971 पासून बैलगाडीतूनच मिरवणूक आमची बसवेश्वर जयंतीची पूर्ण होत आहे. त्याच पद्धतीनं दुष्काळग्रस्त किंवा डोंगराळ भागात पाणी कमी आहे त्या ठिकाणी आम्ही पाणी पुरवठा 3 वर्ष झालं सुरू केलेलो आहोत. यावेळी मांगूर ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, ग्रामपंचायत सदस्य अण्णासो जळणे, कुमार बन्ने, महेश नाईक, विलास बन्ने, सूरज खोत, आकाश अमलझरे, सचिन चंदगडे, विनोद बोदले, रावसाहेब बन्ने यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.